शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस दुसरी फवारणी कोणती घ्यावी कपाशीवर दुसरी फवारणी कोणती घ्यावी जेणेकरून या कालावधीमध्ये येणारे किडीत जसे की कि पांढरी मासे असेल तुडतुडा असेल त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये तुम्हाला मावासुद्धा या ढगाळ वातावरणामुळे येऊ शकतो तर यासाठी दुसरी फवारणी एकदम स्वस्तात आपण कोणती घेऊ शकतो आणि त्याचे उत्तम रिझल्ट आपण घेऊ हो शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉन पण दाबायचं आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये पांढरी त्याच प्रमाणात काही प्रमाणात थ्रिप्स पण आहे त्याचबरोबर हिरवा तुडतुडा आहे थोडाफार प्रमाणात मावा आहे तर या सर्व गोष्टीवर एकच औषध आपल्याला कोणतं फावरता येईल जेणेकरून खर्च कमीत कमी करता येईल आणि आपल्याला रिझल्ट चांगलेच चांगले, चांगले मिळवता येईल तर यावर सर्वांवर एकच औषध या स्थितीमध्ये चांगलं काम करता येईल जसं तुम्ही प्लॉट बघू शकता मी कालच फवारणी घेतलेली आहे तर मला थोड्याफार प्रमाणामध्ये माझ्या कपाशीवर मावा दिसत होता पांढरी माशी दिसत होती परंतु आज सकाळी काल मी जवळपास दहा वाजता फवारणी घेतली होती सकाळी तर आज सकाळी मला पांढरी माशीसुद्धा दिसत नाही आहे आणि मावासुद्धा गळलेला दिसतोय किंवा जाताना दिसतो आहे तर मित्रांनो यावरती मी आलिकाची दहा एम एल याप्रमाणे फवारणी घेतली होती दहा एम एल वीस लिटर पाण्यासाठी तर एकदम स्वस्तात ही फवारणी झाली त्याचबरोबर एकोणविशे एकोणीस खताचा वापर केला होता मी पन्नास ग्रॅम तर या दोन्ही कॉम्बिनेशन मी फवारणीसाठी घेतलं होतं तर एकदम चांगले रिझल्ट मला या ढगाळ वातावरणामध्ये त्याची दिसत आहेत आणि या आहे। स्थितीमध्ये ही, ही या एकदम स्वस्तात फवारणी आहे दुसरी फवारणी घेत असाल किंवा पहिली जरी काही शेतकरी घेत असतील तर पहिलीसुद्धा हीच घेऊ शकता काही अडचण नाही आणि या फवारणीचं का वैशिष्ट्य असं आहे की एकदम काळाशार कापूस होतो त्याच्यामुळे एकदम फ्रेश झाडं होतात यामध्ये लॅमडा सायलथ्रीन आणि थायमोस या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे आळाईचंही प्रमाण असलं काही प्रमाणात तर लॅमडामुळे आळाईसुद्धा मरते आणि थ्रिप्स पांढरी माशी याचा तर ते नायनटच करतं तर अशा पद्धतीने तुम्हाला जर दुसरी फवारणी घ्यायची असेल तर तुम्ही अलिका का या औषधाचा वापर करू शकता कंपनीचं कोणत्याही मिळो कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलं आहे लॅमडा सॅलत्रीन आणि थायम या दोन्हीचं कॉम्बिनेशन असणारं तुम्ही कोणत्याही कंपनीचं फवारू शकता काहीही अडचण नाही तर मित्रांनो ही होती कापसाची दुसरी फवारणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर चॅनललाही सब्सक्राइब करा धन्यवाद आभारी आहे